गेल्या काही दिवसांपासून राजकीय कारकिर्दीत खूपच मागे पडलेले महाडिक एका राज्यसभेच्या जागेमुळे उभारून पुढे आलेत. राज्यसभेतल्या 6 जागांवर 7 उमेदवार होते. 5 जागा परफेक्ट सेट होत्या. उरली फक्त 6व्या जागेवरील संजय पवार विरुद्ध धनंजय महाडिकांची फाईट. आता याच फाईटमध्ये धनंजय महाडिकांनी मैदान मारलंय आणि जिथं मैदान मारलं जातं तिथं विषय थेट पंपावर असतो. राज्यसभेचं मैदान मारताच कोल्हापुरात गुलाल उधळणं साहजिकच. योज गुलाल रविवारी 12 तारखेला उडाला. कोल्हापुरातील अख्खा ताराराणी चौकच गुलाबी झाला होता कारण महाडिकांनीच अनेक वर्षांनी गुलाल उधळला होता. महाडिकांनी फक्त गुलाल उधळला नाहीये तर राजकारणात त्यांना ज्यांनी ज्यांनी आडवं केलं होतं त्या सगळ्यांच्या विरोधात महाडिकांनी शड्डू ठोकलाय. बरं, फक्त महाडिकांनी शड्डू नाही ठोकलाय तर कार्यकर्त्यांनीही आमचं ठरलंय म्हणणाऱ्यांना मैदानात गाठलंय.